मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पालगाव गोटोणी येथील आदिवासी शेतकऱ्यास दोन वन अधिकारी व एका वन रक्षकाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे। शेतकऱ्याच्या घरातून काहीही विचारणा न करता शेतात लागणाऱ्या अवजारे व खाट जप्ती करीत भीमराव भवानी कुसराम यास सलग दोन दिवस अटल गुन्हेगारासारखे बेदम मारहाण केली। यात तो अजूनही गंभीर अवस्थेत आहे। दरम्यान दोन वन परिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, वन परिक्षेत्र बाहेरील वन परिक्षेत्र अधिकारी देऊरकर यांच्यासह वन बीटा बाहेरील आपले बीट सोडून वन रक्षक राजेंद्र तुकाराम यांनी केलेल्या बेदम मारहाणीच्या विरोधात मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। मी भीमराव कुसराम, राहणार बोटोनी पालगाव येथील शेतकरी असून दिनांक 29 तारखेला मला वन कर्मचाऱ्यांनी धरून मारेगावला नेल्या घेऊन गेले व ऑफिसमध्ये बेदम मारहाण केली व मला सोडून दिले। दुसऱ्या दिवशीला कोर्टाच्या बहाण्याने बोलावून मला पुन्हा मारहाण केली। यापुढे माझ्या पाठीला गंभीर दुखापत होऊन मानसिकता खराब झाली आहे। निर्दोष असताना अकारण मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे व मला न्याय द्यावा, अन्यथा माझ्या घरूनच आमरण उपोषण करून न्याय मागू। एमसी न्यूज करिता सचिन मेश्राम, यवतमाळ।